या ठिकाणी दुसरं उदाहरण दिलेलं आहे पहा. रमेश यांनी एक घोडा दलालामार्फत 1,78,000 रुपयांना विकत घेतला. दलालीचा दर 2.12% होता. तसेच घोडा आणण्यासाठी 4,200 रुपये खर्च आला. तर रणजित शहानी तो घोडा किती रुपयांना घेतला असं या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. आता पहिल्या प्रथम आपल्याला या ठिकाणी दलाली किती द्यावी लागली हे करावं लागणार आहे. म्हणून दलाली बरोबर खरेदी किंमत किंवा त्यालाच आपण घोड्याची किंमत ठरलेली गुणिले सैकडा दलाली या सूत्राचा उपयोग करूया. मग घोड्याची किंमत किती ठरली आहे? 1,78,000 गुणिले सैकडा सूत्र किती दिलेलं आहे म्हणजे दलालीचा दर किती ठरलेला आहे? 2.12 म्हणजे 2.12/100. सामाय घटकांचा लोप करूया. शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, काय राहिले शिल्लक? किंवा दोनने आपण भाग देता येणार नाही. सध्या आपण पूर्णांक का पूर्णांक आहे त्याचं अव्यवहार अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. म्हणजे 1,1780 गुणिले छेदानं पूर्णांकाला गुणून अंश मिळवला की आपल्याला त्याचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येईल. म्हणून 2 × 4 + 1 = 5/2 या दोन या ठिकाणी आपण भाग घेऊ शकतो. 2 × 2 = 16 खाली 1 राहिला. 2 × 9 = 18 शून्य आहे तसंच. म्हणून 890 गुणाकारामध्ये 5 या दोन संख्यांचा या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. काय होईल गुणाकार? 5 × 0 = 0, 5 × 9 = 45, 5 × 4 = 44, 5 × 8 = 44, 44 = 44. म्हणजे या ठिकाणी दलालाला दलाली किती द्यावी लागेल? 4,450. पण आपल्याला दलाली विचारलेली नाही, आपल्याला विचारलंय रणजित यांनी तो घोडा किती रुपयांना विकत घेतला असं विचारलेलं आहे. म्हणून आपल्याला एकूण किंमत त्या घोड्याची मिळवण्यासाठी ठरलेली किंमत, घोडा आणण्यासाठी लागलेला खर्च आणि द्यावी लागणारी दलाली या तिन्हींची काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. म्हणून एकूण किंमत बरोबर काय होईल? 1,78,000 आधी आणण्याचा खर्च 4,200 अधिक द्यावी लागणारी दलाली आपण आता मिळवलेली आहे 4,450. या तिन्हींची बेरीज करून घेऊया आपण. 0 एककांचा आहे तसा, पुन्हा 5 × 0 = 0 म्हणजे 5, 4 × 2 = 6 आहे तस म्हणजे 6, 4 × 8 = 8, 8 × 8 = 16, 7 × 1 = 8 आहे तसाच. म्हणजे या ठिकाणी एकूण बेरीज किती आली? 1,86,650. म्हणून रणजित यांनी तो घोडा किती रुपयांना घ्यावा लागला त्यांना? 1,86,650 रुपयांना. या ठिकाणी आपण आपल्या पर्यायामध्ये बघूया. पहिला पर्याय दिला आहे 4,450, तो काय पर्याय नाही आहे कारण ती दलाली आहे, आपल्याला दलाली विचारलेली नाही आहे. दुसरा आहे 1,87,550, आपल्या उत्तराशी ते विसंगत आहे. तिसरा पर्याय आहे 1,86,650, उत्तराशी ते मिळता जुळता पर्याय आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे.